प्रसव तीलत्या तीनी देवी श्री विष्णु से अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान। हे यज्ञ पुरुषाचे वचन खरं ठरलं। त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाकाली त्या प्रसूत झाल्या। कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले। राजाची इच्छा पूर्ण झाली। प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही। नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता। श्री रामाधिक भावंड रांगू लागली, तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या। त्यात शुद्ध नवमी तिथि गंधयुक्त तरी वात उष्ण हे किति दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्म लाग दिपुन जाय माग स्वता पुत्र दर्शने ओघळे आसु सुखे कंठ दाटना ओघळे आसु सुखे कंठ दाटना सुखद जगे पोचली जनी पोचली जनी ये हातून राजपती धावले कुणी धावले कुणी युवतींचा संघ एक गात चालला युवतींचा संघ एक गात चालला जरा चित्र पाहती गगनातून आज नवे रंग पोहती मोत्यांचा चूर नवी भरून राजला मोत्यांचा चूर नवी भरून राजला सर्व नृत्य गायनी नृत्य गायनी सूर रंग तालयात मग्न मेदिनी मग्न मेदिनी दौलत से ती ही जरा शेष डोलला
कसे ती ही जरा शेष डोलला त्यानंतर सर्वजण मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनकराजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच सीता मार घाली. आकाशाशी जगले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. जानकी गुरुन न्याकणी राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ति सारी. मुख जानकी गुरुन न्याकणी राम धनुर्धारी नयना माझी एक वटुनिया निज शक्ति सारी. फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेते फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेते स्वयंवर झाले सीते जे स्वयंवर झाले सीते जे स्वयंवर झाले सीते जे स्वयंवर झाले सीते जे. सामुनिया जरा पापण्या पाहत के राही तडिता घाटा परी भयंकर नाद तोच होई. सामुनिया जरा पापण्या पाहत के राही तडिता घाटा परी भयंकर नाद तोच होई. श्री रामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्री रामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राशी आज जानकी अर्पिय लिहिली दशरथ पुत्राशी. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राशी आज जानकी अर्पिय लिहिली दशरथ पुत्राशी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते स्वयंवर झाले सीते. चुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताना. चुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताना. चांच्या कानी गजर पोचले मंगल माधवे चांच्या कानी गजर पोचले मंगल माधवे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णु तारा विष्णु तारा धरे की तुहिता ती सीता. कंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता
आकाशाशी जरले नाते ऐसे धरणी से आकाशाशी जरले ऐसे नाते धरणी से स्वयंवर जाने सीते 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 से त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्यासह अयोध्येला परत आले. श्री रामचंद्र अयोध्यापती होणार या वार्तेने सगळीकडे आनंद आनंद पसरला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आला आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेच्या मनात भरवा सुरुवात केली. ती कैकेला म्हणते की कैकेई वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत अजोळी गेला या अयोध्येमध्ये नाही अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे तेव्हा यामध्ये काहीतरी काळेबेरे असले पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळावं आणि राम इथून दूर मनात जावा टळावा हे दिसत नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी मूर्ख कशी? मंथरीचे हे भयंकर विचार प्रथम कैकेला आवडले नाहीत रुचले नाही. परंतु मंथरीनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरीचे म्हणून जे विचार होते ते जणू काय आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथांना बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या दोन वरांची तिनं आठवण करून दिली. कैकेयीच्या या कठोर गटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्रा घातले. त्याची अवस्था अत्यंत करुण झाली. केवळ त्यांना विनवून पाहिलं अर्जवून पाहिलं सांगितलं की कैकेयी केवळ एक गोष्ट मागू नकोस. माझ्या रामाला माझ्यापासून हरावून घेऊ नकोस. त्या माझ्या कोवळ्या लाडक्या बाळाला हे दुःख सहन करायला लावू नकोस. या व्यतिरिक्त तू जे जे मागशील ते मी तुला द्यायला सिद्ध आहे. राज्य खुशाल घे. हवे असेल तर माझे प्राण घे तेही मी तुला द्यायला तयार आहे. परंतु कैकेयीनं आपला हलका काही सोडला नाही आणि दशरथांच्या मस्तकावर आकाश कोसळल्यासारखे ते खाली बसले. अशा वेळेला कैकेयीने रामाला बळावणं पाठवलं. यौव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्री रामाला घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला. राजा दशरथ म्लान मधे आणि अबोल अवस्थेमध्ये खाली मान घालून बसलेला पाहून श्री रामाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने डोळ्यांनीच कैकेयीला त्याचं कारण विचारलं. तिने सर्व प्रकार निवेदन केला आणि अंतिम म्हणाली की तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही परंतु राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्ष वनवासाला जावंस अशी त्यांची इच्छा आहे. यावरही राजा काही बोलला नाही. तेव्हा त्याचं मौन हीच त्यांची संमती असं समजून राम आनंदाने मनात झाला तयार होता. सुतीक्ष्णाश्रम पंचाप सर सरोवर या भागात त्यांनी 10 वर्ष आनंदाने संचार केला. नंतर सुतीक्ष्णाच्या आज्ञेवरून त्यांनी अगस्त्याश्रमाचा मार्ग धरला. सुतीक्ष्ण आणि अगस्ती या महर्षींनी राम लक्ष्मणांना दिव्यायुध अर्पण केली. 10 वर्षानंतर श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. त्या मनोहर वनप्रदेशात त्यांची कोठी अत्यंत शोभून दिसू लागली. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करीत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमाच्या अंगणात आली. अनुरक्तेसारखी अंगविक्षेप करीत धुंद डोळ्याने ती रामाला न्याहाळू लागली. कोण तू कुठला राजकुमार असं लाडीगोडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांची नगड करणारा शूरपणे केला. श्रीराम विनोदानं म्हणाले मी विवाहित आहे एकपत्नी व्रतधारी आहे. मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्यापही अविवाहित आहे तो तुला बळतो का? शूरपणेखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे बोलावला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो. कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पतीचा त्याग सुद्धा करतील. लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजण्यामुळे
ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत रामांच्या पाशी गेली आणि त्याला म्हणाली, रामा तू सर्वस्वी माझाच राहावा म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्री रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरोध करून टाक. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खडग उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या पडीत पडू लागली. आपले बंधू खर दूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामांची संग्राम करण्यासाठी धावून आले, पण महाधनुर्धर श्री रामाने दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामाने खर दूषण त्रिशूल आणि 14,000 राक्षस वधिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर उभे राहिले. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखाही दशरथीची कृती, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण, शास्त्र 14 राक्षस मेले एका तुझ भूषण. देवा समतो तू पुत ठरला जनस्थानी सायती, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंकापती. काय तो वरिली जाने तक्षक नृप सुंदरी, तूत काय तो भय मृत्यु से लवना ही जा प्रति, चूड़ के जाता लंका पति, चूड़ के जाता लंका पति. ऐक सांगते पुना तुला त्या श्रीरामा की कथा, बाण मारता करास त्याच्या चमके विद्युल्लता. तुरास साधून दिसेल 80 मोहक ती युवती, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंकापती. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी तत्पर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर. श्रवण नाटका तोडून त्याने विटंबिले मदकी, चूड घे त्याचा लंकापती, चूड घे त्याचा लंकापती. जातवर जा खार मारते बंधू दोघी जण, हसले मग ते जनक कन्यक येई तिथ घेऊन. माझ्या समते तव सत्तेची विटंबती आकृती, चूड घे त्याचा लंकापती, 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 चूड घे त्याचा लंकापती. सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले. रामांचा बाण वरवी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असं मानवी वाणीनं ओरडलं. तो साध श्रीरामांच्या साधासारखाच होता, त्यामुळं इकडे पर्णशाळेमध्ये सीतेच्या शरीराला कापरं भरलं. श्रीरामानाच काहीतरी अपघात झाला असावा ह्या कल्पनेनं तिने लक्ष्मणाला त्यांच्या शोधात आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून यतिबेश धारण केलेला रावण पुढं झाला आणि थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला. तो तिच्याशी लगट करू लागला तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वराने बजावू लागली. याचका थांबून तो दारात, याचका बीज मी नकोस जाळू थांबू नको तारात. काम व्यथेची सुरा प्राशुनी नकोस झिंगू वृथा अंगणी, जनक सुतेचा नख स्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात, थांबू नको दारात.
राम एकटी माझा भवती राम कीर्तीचा दिव्य आकृती दिसल्या वाचून तुला धाडीतील देहास नरका थांबू नको दारात वनी निर्जनी मला पाहुनी मेऊ पावसी बले उचलुनी प्रदीप्त ज्वाला बांधून नेसी मूढा का बसना थांबू नको दारात सलशी कशाला पुढती पुढती पाप्या बग तव चरणही आडती चरणाई तुकी सावधानता नाही तव माथात थांबू नको दारात धावा धावा नाथ रघुवर गज शुंडाले कमल कळीवर असाल तेथून ऐका माझा पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोहोचल्यावर श्री रामाना शबरीचा आश्रम लागला. ती महातपस्विनी शबरी अवर्णनीय उत्साहानं श्री रामाना सामोरी आली आणि म्हणाली, धन्य मी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा चित्रकुटाहे चरण लागता किती पावले मुनी मुक्तता वृक्षातळिया थांबा क्षणभर करा खुरीना क्षमा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा खगांची नवेत देवानीच चाखेला स्वये बोलवा बोलते वही पुढे फेरिली हसवान चरतिमा लागली श्री चरणी आश्रमा लागली श्री चरणी आश्रमा शंकित दृष्टि अभिमंत्रित दीन भेत पुष्टि या बदनीत नित्य नांद तो या बदनीत नित्य नांद तो वेदांता मधुरी मम लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा धन्यमी शबरी श्रीरामा लागली श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा जनस्थानातील राम लक्ष्मणांचा अतुल पराक्रम त्याला ठाऊक होता. जानकीला वश होण्यासाठी आणखी एका महिन्याचा अवधी देऊन तो रावण अशोक वनातून परतला. आता हनुमानाची खात्रीच पटली की हीच ती जानकी हीच ती सीता.
अवती भोवतीच्या राक्षसी झोपले आहेत हे पाहून त्याने मंजुळ स्वरामध्ये रामचरित्राचं गायन सुरू केलं. सीतेनं चकित होऊन वरती पाहिलं आणि हनुमानाने खाली झुकून रामाने त्यांच्याजवळ दिलेली मुद्रिका तिच्या हातामध्ये टाकली. सीतेनं ती मुद्रिका ओळखली, हृदयाशी धरली आणि हेही ओळखलं की ज्या अर्थी याने ही मुद्रिका आणली आहे त्या अर्थी हा रामदूत असला पाहिजे. ही निश्चिती पटल्यावर ती त्या रामदूताला विचारू लागली, मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. इच्छिती विजयना ध्यानसा अवघे राजे, का लोक प्रीतीला मुखले प्रिय कर माझे, विसदले थोरवी काय प्रभूयांची, विसदले थोरवी काय प्रभूयांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. कामनास विसरून गेले माझे स्वामी, कधी तील मुक्तता कधी ते बई देईची, कधी तील मुक्तता कधी ते बई देईची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण बक्षी, त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण पाऊले, कधी इथे नाची वळतील पाऊले, कधी इथे नाची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. जन्मात कधी का होईल भेट तयाची, जन्मात कधी का होईल भेट तयाची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची, मज सांग अवस्था सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये विसू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले.
श्री रामानी नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतू बांधा रे सेतू बांधा रे सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय राजांचे ते हनी खळुनी गजांग शाखा शिळा उचलुनी गिरी राजांचे ते हनी खळुनी गजांग शाखा शिळा उचलुनी जळात जारे जवे ढकलुनी जळात जारे जवे ढकलुनी सेतु बंधने जोडून ओढा सेतु बंधने जोडून ओढा सभी पलंका पुरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय प्रारंभी घे रूप सांगता प्रारंभी घे रूप सांगता पाषाणच हे पहालीलया पाषाणच हे पहालीलया तरती पाण्यावरी सेतु बांधा रे सागरी चरण प्रभु से जळात शिरता सकळ नद्यांना तीर्थता चरण प्रभु से जळात शिरता सकळ नद्यांना तीर्थता आरंभास्तव अधिरभूतता आरंभास्तव अधिरभूतता शिळा होऊनी जडू लागया शिळा होऊनी जडू लागया लाटा लाटावरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय गर्जा गर्जा हे वानर रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन गर्जा गर्जा हे वानर गण रघुपती राघव पतित पावन जयलंकारी जानकी जीवन जयलंकारी जानकी जीवन युद्धा आदि झडू लागुया युद्धा आदि झडू लागुया स्मृतीच्या भेदी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय भुक्काडुनी पिट बाडंका हो 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 विजयी राघव हरली लंका हो 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 भुक्काडुनी पिट बाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतु रूप रोत शिरला सेतु रूप रोत शिरला बड़ा अंधारी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सेतु बांधा रे सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सेतु बांधा रे सागरी सीतावर रामचंद्र की जय सेतु बांधा रे सागरी सेतु श्री रामांच्या सारख्या समर्थ वीराच्या तुमचे हे उद्गार ऐकून इंद्र सारथी मात्रे किंचित हसला आणि म्हणाला प्रभू असं न समजण्यासारखं काय बोलता आहात त्याच्या वधाकरता पिता महास्त्राचा उपयोग करा देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे
माथलीच्या या भाषणानं आता श्रीरामांना जणू स्मरण आलं आणि अगस्ती ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला. हा अकरण प्रत्यंचा ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेनं सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन घुसला. त्याने रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणही खाली पडला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडं धावत सुटलं. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामांच्या रथावर स्वर्गामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजय गीत कानी येऊ लागले. मुनिवर छेडू लागले वाद्ये किन्नर. साधू साधू बचवती मुनिवर छेडू लागले वाद्ये किन्नर. प्रमोद उसळे भूलो कावर प्रमोद उसळे भूलो कावर. हो सुरांचा महाविपू मेला सुरांचा महादीपू मेरा. भूमरी रावण पथ झाला भूमरी रावण पथ झाला. जय जय बोला उच्च रमाने कल्पतरुंची फेका सुमने. जय जय बोला उच्च रमाने कल्पतरुंची फेका सुमने. फेका रत्ने मणि भूषणे फेका रत्ने मणि भूषणे. जय श्री लाभे सत्यारा जय श्री लाभे सत्यारा. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. आपण येत असल्याची वार्ता हनुमंता कर्वी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहे सीतामाई येत आहे लक्ष्मण येतो आहे या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो. श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयदा रामसीतांनी प्रणाम केला. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. दृष्टि
श्रीच्या पावन स्पर्शे आज मांडिला उत्सव हर्षे मने विसरली 14 वर्षे मने विसरली 14 वर्षे सुसज्ज आहे तव सिंहासन करी प्रभो स्वीकार करी प्रभो Dr. Tushar Guha, Love Bhart, Kush, Dashrath, Shri Ashit Thakkar and the three queens, Kaushalya, Nivedita Damle, KK Shri Kala Vilambat, Sumitra Sana, Vishwamitra, Ajay Jadhav, Janak, Poonam Arora, Ravan, Satyen Tavade, Surpanka, Saili Shinde, Hiran, Tanvi Kadam, सबरी दीपिका रानी मंथरा कीर्ति शुक्ला भरत परमेश्वर शत्रुघ्न समर्थ हनुमान सागर दामले एंड राम आकाश मोरे सीता आकांक्षा देवलेकर एंड लक्ष्मण बालकृष्णा सावंत And meet the entire team of artists of Geet Ramayan, presented by Ritanjali. May I now call upon the assistant curator, Hitul Desai, to felicitate Dr. Tushar Guha and the artists of Ritanjali.